साम्राजगड उर्फ दंडा राजापुरी किल्ला। जंजिऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी साम्राजगडाची उभारणी केली होती। जंजिऱ्यावरील मोहिमांसाठी मराठ्यांचा तळ या किल्ल्यावर असे। साम्राजगड बांधण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी व्यंकोजी दत्तो यांना दिली होती। त्यांनी सिद्धीचा दंडा राजापुरी येथील आसपासचा मुलुख आपल्या ताब्यात घेतला। सिद्धीने आपले घोडेस्वार मराठ्यांवर हल्ला करण्यासाठी पाठवले, पण यात सिद्धीचेच शेकडो घोडेस्वार ठार झाले। सिद्धीने महाराजांशी तहाची बोलणी केली, पण महाराज बदले नाहीत व राजापुरीजवळ जिंकलेल्या डोंगरात साम्राजगड बांधला। जय शिवराय, आत्ता मी आहे साम्राजगड किल्ल्याच्या ट्रेकवर। साम्राजगड ट्रेकची सुरुवात ह्या शिवमंदिरापासून होते। ह्या शिवमंदिराचं लोकेशन मी तुम्हाला देईलच। आणि आपल्याला इथून वरती जायचं। एकदा सिद्धीने आपले सैनिक होडीत बसून किनाऱ्यावर उतरवले, त्यांनी साम्राजगडाभोवती माडांच्या झाडाला तोफा बांधून गडावर मारा केला, पण तोफा झाडावरून पडून सिद्धीचेच नुकसान झाले। जंजिऱ्यावर जेवढ्या लोकांचा वावर असतो तेवढा साम्राजगडावर नसतो। साम्राजगडावर जाण्यासाठी आपल्याला इथून आता वाट काढत तिथून वरती जायचे। वरती गेल्यावर मग थोडी सपाटी आहे, पण आता सध्या इथे गवत खूप आहे। थोड्या सपाटीवर आल्यावर पायवाट कुठेच दिसेना, जिकडे तिकडे उंचच उंच गवत। गवतातून भेटेल तशी वाट काढत मी त्या दिशेने चाललो आहे। तुम्ही जर कधी इथे आला तर उन्हाळ्यातच या। बाजूने येऊन मी डाव्या हाताने या उंच गवतातून मार्ग काढत पुढे जात आहे। गवत एवढे आहे की कुठे पाय ठेवते हेही दिसत नाही। साम्राजगडाकडे जाताना उजवीकडे समुद्रात जो दिसतोय तो पद्मदुर्ग, समोर टेकडीवर आहे साम्राजगड। आपल्याला येथून सरळ त्या दोन झाडांच्या मधून पुढे जायचे आहे। शेवटी मला गडाकडे जाणारी पायवाट सापडली, पण उंच गवतामुळे खालचे काहीच दिसत नव्हते। समोर साम्राजगड, ह्या गवतातून जशी वाट भेटेल तसा मी इथपर्यंत पोहोचले।
आणि अशा पद्धतीने आपण किल्ल्यापर्यंत येऊन पोहोचलो. तो डोंगर चढून मी गवतातून पायवाट तयार करत ह्या बाजूने आलोय. तर आपण साम्राजगड बघू. आता जेथून मी साम्राजगडात प्रवेश केला तो किल्ल्याचा एक बुरुज आहे आणि पूर्ण किल्ल्यात गवत माजलेले आहे. डाव्या हाताने खालून पुढे गेल्यावर किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. किल्ल्याच्या बाहेरून येऊन आता किल्ल्याच्या दुसऱ्या बुरुजापाशी मी येऊन पोहोचले. आणि हे आहे साम्राजगडाचे उद्ध्वस्त प्रवेशद्वार. इथून मी किल्ल्यात प्रवेश करून किल्ला बघण्याचा प्रयत्न करणार आहे. अवघड आहे कारण गवत खूपच जास्त आहे. त्या बाजूला तो सुरुवातीचा बुरुज होता. डाव्या बाजूला जाऊन मी किल्ला बघत आहे. 11 फेब्रुवारी 1671 होळीचा दिवस होता. महाराज रायगडावरून जंजिरा मोहिमेसाठी निघाले. महाराजांचा मुक्काम रायगडापासून काही अंतरावर पडला. या मोहिमेपूर्वी सिद्धीने साम्राजगड आपल्या ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. रात्रीच्या अंधारात सिद्धी कासिम होड्यांमधून आपले सैन्य घेऊन साम्राजगडाच्या पायथ्याशी उतरला. याच वेळी सिद्धी खैरत आपल्या सैनिकांसोबत किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूवर हल्ला करू लागला. सिद्धी खैरत आणि मराठ्यांच्यात युद्ध सुरू असताना सिद्धी कासिमने दुसऱ्या बाजूने हल्ला केला. या दुहेरी हल्ल्यांमुळे मराठी सैन्य विभागले गेले. मराठ्यांनी जोरदार प्रतिकार केला. तेवढ्यात दारूकोठाराचा स्फोट झाला. यात दोन्ही बाजूचे अनेक सैनिक ठार झाले व साम्राजगड सिद्धीच्या ताब्यात गेला. स्फोटाच्या आवाजाने महाराजांनी आपले जासूद साम्राजगडाकडे रवाना केले. साम्राजगड पडल्याची बातमी ऐकून महाराजांनी मोहीम रद्द केली. अडे आणि गवत वाढल्याने ह्या बाजूने जंजिरा किल्ला दिसणे अशक्य वाटत आहे. किल्ल्याला जवळपास माझी भेट पूर्ण होत आली आहे. गवत असल्याने जास्त काही दाखवता आले नाही पण तरी मी प्रयत्न केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला एकदा तरी अवश्य भेट द्या.